मित्रो आपल्याला शब्दांचा जागतिक आभाग अभ्यासायचा आहे. ठीक आहे, शब्दांचा जागतिक. ठीक आहे, आता शब्दांची जागतिक किती आहे? तर एकूण शब्दांची जागतिक 8, त्यापैकी तुम्हाला अभ्यासायला एकूण 4 झाले. ठीक आहे, एकूण 4 झाले. त्यापैकी जी पहिली जागतिक नाम सर्वनाम, तिसरी आहे विशेष आणि क्रमांक 4 आहे ती क्रिया. ठीक आहे, नाम सर्वनाम विशेष आणि क्रिया. ठीक आहे, आता या चारही प्रकारांपैकी आपल्याला क्रमांक 2 नंबर 7 अभ्यासायची आहे. क्रमांक 2 ते म्हणजे सर्वनाम. ठीक आहे, नाम म्हणजे असं केलं आपल्या सर्वांचं असलेलं नाव म्हणजे नाम, त्याच्यापैकी दुसरी जाते ती सर्वनाम. ठीक आहे, तर सर्वनाम प्रकारात आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामुळे हे चारही प्रकार तुम्हाला लिहून घ्यायचे. पहिले लिहून घ्या नाम सर्वनाम विशेष आणि क्रिया. ठीक आहे, बघा तुमच्या पुस्तकात पान क्रमांक 17 वरती काही वाक्य दिली आहेत सर्वनामाची. पहिले आज राहुल नागरदा आहे. राहुल नावीच्या पहिले कोपऱ्यात बसला आहे. आईने राहुलला समजावले पण राहुलने ऐकले नाही. राहुल उदास आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? या सर्व वाक्यात सर्वनाम वापरायचं. ठीक आहे, 5 वाक्य तर या 5 वाक्यात आपल्याला सर्वनाम वापरायचे. पहिल्या वाक्य आपल्याला तसंच ठेवायचं आहे, आज राहुल रागवला आहे. आज राहुल रागवला आहे. ठीक आहे, रागवला राघवला आहे. आज राहुल रागवला आहे. ठीक आहे, आता राहुल राहुलच्या खोलीत कोपऱ्यात असलेल्या तर राहुल आणि राहुलच्या तिथं आपण सर्वनाम वापरणार आहे. तर ते सर्वनाम असेल तो त्याचं काय सर्वनाम असेल तो आणि त्याचं बरोबर तो त्याच्या खोलीत कोपऱ्यात बसला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आईने राहुलला समजावलं. राहुलला त्याच्यापेक्षा त्यांना द्यावं. ठीक आहे, आईने त्याला समजावलं. आता पण राहुलने तर राहुलने जे जागे आपण दिला त्याने पण त्याने ऐकले नाही. राहुल खूप उदास झाला. तो खूप उदास झाला. तर आपण हे वाक्यामध्ये आपण काय केलं? फक्त पहिल्याच ठिकाणी राहुल गेलो होतो. तर सर्व वाक्यामध्ये राहुल राहुला शब्द गेलो. ठीक आहे, तर आपल्याला सर्व ठिकाणी राहुल नको. तर काय तर एकाच ठिकाणी आपल्याला राहुल पाहिजे आणि बाकीच्या ठिकाणी आपण सर्वांना वापरणार आहे. ठीक आहे, आज राहुल राहुला आहे. तो त्याच्या खोलीत कोपऱ्यात बसला आहे. आईने त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही. तो खूप उदास आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण दोन मिनिटे समजून वापरले तो त्याच्या त्याला त्याने आणि परत तो त्याच्या त्याला त्याने तो ही सर्व नामे आपण त्या ठिकाणी वापरलेली आहे. ठीक आहे, यावर जर आपण अशी व्याख्या पण बघितली होती बघा काय व्याख्या बघितली होती तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता कोण कोणते सर्वनाम बघितले? तो त्याला त्याच्या त्याने आम्ही तुम्ही. ठीक आहे, ही जी शब्द आहे तो त्याला त्याच्या त्याने आम्ही तुम्ही ही सर्व काय सर्वनाम आणि ही सर्व नाम आपण वापरतो नामाऐवजी वापरतो. ठीक आहे, म्हणून नामाऐवजी वापरला गेलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.
खाली वाक्य है सर्वनामे ओळखा, खाली वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर मी काही वाक्य लिहून देतो, त्या वाक्यातील तुम्हाला काय सर्वनाम ओळखायचे आहे. ठीक आहे, आता वाक्यामध्ये आपण सर्वनामाचे बघा. इथे मी काही पाच वाक्य दिलेली आहे. पहिल्या वाक्यात तू येशील का, कोण आले एवढ्या रात्री, ते त्याला म्हणाले तुम्हाला मी त्रास दिला, तो वाक्याचा चतुर होता. ठीक आहे, आता बघा या वाक्यामध्ये सर्वनाम कोण म्हणतो. पहिल्या वाक्यामध्ये तू हे सर्वनाम, तू येशील. त्यानंतर या वाक्यात कोण आले एवढ्या रात्री, तर त्याच्यामध्ये सर्वनाम आहे कोण आहे, कोण. ठीक आहे, त्याच्यानंतर ते त्याला म्हणाले, त्याच्यामध्ये सर्वनाम दिला त्याला. ठीक आहे, ते सर्वनाम म्हणजे त्याला. ठीक आहे, यामध्ये सर्वनामानंतर तुम्हाला, तुम्हाला मी त्रास दिला, त्यामध्ये सर्वनाम आहे तुम्हाला. तो मानवाचा चतुर होता, तर यामध्ये सर्वनाम आहे तो. ठीक आहे, तू, कोण, त्याला, तुम्हाला आणि तो, ही सर्व सर्वनाम आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्या वाक्यातील सर्वांना ओळखायचे, म्हणजे सर्वांना वेगळी करून काय करून घ्यायची आहे. ठीक आहे, रामायची यांना शब्दाला सर्वनाम म्हणतो. ठीक आहे, तर याचा अभ्यास तुम्ही करायचा, सर्वनाम म्हणजे काय, होमवर्कसाठी जे काही शब्द तुम्हाला पाठवतो, तर सर्वांची सर्वनामातून ओळखायची आहे. ठीक आहे, थांबा आपण काय ठिकाणी.